नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह। पोलादपूर तालुक्यातील लोहार हे आदिवासीवाडीचे रूप बदलणार, आदिवासी बांधवांसाठी 14 घरकुले मंजूर। पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत नेहमीच गावाच्या विकासासाठी झटत असते। लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील लोहारे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून कच्च्या घरामध्ये राहत होता, मात्र शासनामार्फत पंचायत समिती पोलादपूर व ग्रामपंचायत लोहारे यांच्या प्रयत्नाने सर्वे करून शासनामार्फत लोहारे आदिवासीवाडीचे रूप आता बदलणार असून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत लोहारे आदिवासीवाडीतील आदिवासी बांधवांना 14 घरकुल मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे या आदिवासी समाजाला आता स्वतःचे हक्काचे चांगले घर मिळणार आहे। या घरांचे जवळपास 90% काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे आदिवासीवाडीचा विकास होत असताना दिसत आहे व येथील आदिवासी बांधव आता पक्क्या घरामध्ये राहणार आहेत, त्यामुळे शासनाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। मी मेघना भोसले, ग्रामसेवक लोहारे। साधारणतः इथल्या आदिवासीवाडीमध्ये आपण तपासणी केल्यानंतर 25-30 वर्षापूर्वीचा आपण आढावा काढला तर इथं कच्च्या घरांमध्ये म्हणजे झोपडीच्या प्रकारामध्ये हे सगळे आदिवासी लोक राहत होते। आज पंचायतीच्या मार्फत म्हणजे आपण माननीय गट विकास अधिकारी दीप्ती मॅडम, आमचे घरकुलचे आमचे विस्तार अधिकारी शिंदे साहेब, आमच्या कासार मॅडम, सरपंच आणि उपसरपंच आमच्या सर्व सदस्यांना आम्ही एकत्रित घेऊन कोणत्या योजनेतून ह्यांना लाभ देता येईल आणि ह्यांना एकत्रितपणे आपल्याला घरकुलं कशी मंजूर करता येतील ह्यासाठी प्रयत्न करून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आपण 14 घरांना मंजुरी घेतली। ती मंजुरीप्रमाणे आपण एक घर पूर्णतः पूर्ण झालेले, अगदी शौचालय लादीपासून उरलेली 13 घरांची कामं फक्त प्लास्टर आणि लादी बाकी आहे, शौचालय थोड्या घरांचं बाकी आहे। तर मी जिल्हा परिषदेचं आणि शासनाचे खरेच आभारी आहे की अशा प्रकारे जर एकत्र 10-15-20 घरकुलं जर एखाद्या आदिवासीवाडीमध्ये मंजूर झाली तर पूर्ण आदिवासीवाडी आपल्याला पक्क्या घरांची दिसेल आणि आदिवासीवाडीचं रूपच पालटते। म्हणजे आज आमच्या पंचायतीचे असे प्रयत्न आहेत की आज घरकुलं झाली तर आम्हाला अंतर्गत रस्ता द्यायचा, गटार द्यायचे, घरांसाठी खरं ह्या योजना बाकीच्या आपण स्वतंत्र जे विकास कामं करतो ती घरं चांगली नसल्यामुळे आपल्याला इतर विकास कामं करता येत नाहीत, त्या अनुषंगाने आज घरं जर पूर्ण झालेले हे तर आम्हाला आतला अंतर्गत विकास करता येईल। तर मी पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे आणि महाराष्ट्र शासनाचे खूप आभारी आहे की ही योजना आम्हाला मंजूर करून दिली आणि आदिवासीवाडीतल्या सर्व महिला ग्रामस्थ यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।